हॅलो एव्हरीवन आणि नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अजिंक्य मोरे तुमच्या सर्वांचं माझ्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करतोय. आज आपण एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टल हा एक नवीन टॉपिक चालू करतोय. तत्पूर्वी जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील किंवा जर कळत असतील तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मोरेवर जर तुम्हाला अपडेट्स हवे असतील तर तुम्ही बेल आयकॉन प्रेस करायला पण अजिबात विसरू नका. So we will start with the X-ray diffraction by crystals. Okay, मागच्या काही व्हिडिओ मध्ये आपण क्रिस्टलोग्राफी या चॅप्टर बद्दल बोललो होतो आणि त्याचे स्ट्रक्चर काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे याबद्दल आपण चर्चा केली होती. आणि या टॉपिक मध्ये आपण एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टल्स असं आपल्या टॉपिकचं नाव आहे, तर त्या टॉपिक बद्दल आपण इथं व्यवस्थितरित्या चर्चा करणार आहोत. आता जर हा व्हिडिओ फक्त मी इंट्रोडक्शन पार्ट म्हणून तुम्हाला घेतोय, बाकीच्या येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण त्याचे जे डिटेल्स काय काय आहे ते आपण नीट समजून घेऊया. ओके, सो एक्सरे डिफ्रॅक्शन, एक्सरे, एक्सरे मीन्स व्हॉट? एक्सरे, एक्सरे. ओके, एक्सरे हा जो आहे तो 1895 साली रोंजेननी डिस्कवर केलेला आहे. ओके, आणि 1900 साली त्याला पहिलं नोबेल प्राइज मिळालेलं आहे. पहिलं नोबेल प्राइज जे काही मिळालेलं आहे ते एक्सरे साठी मिळालेलं आहे आणि ते रोंजेनला मिळालंय, ही गोष्ट इथे लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे हायली एनर्जेटिक पार्टिकल्स आहे, हायली एनर्जेटिक पार्टिकल्स प्लस इनव्हिजिबल आहे, इनव्हिजिबल आहे. ओके, त्याची जी फ्रिक्वेन्सी जी आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती हाय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि यांचा उपयोग करून आपल्याला डिफ्रॅक्शन घ्यायचं आहे. कशाचं डिफ्रॅक्शन घ्यायचं आहे? तर एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टलचं घ्यायचं आहे. आता आपण जनरली बघितलेलं आहे डिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन ग्रेटिंग किंवा प्रिझम मधनं आपल्याला डिफ्रॅक्शन मिळत असतं, रिफ्लेक्शन मिळत असतं, या गोष्टी आपण ऑप्टिक्स मध्ये व्यवस्थितरित्या बघितलेल्या आहेत. ऑप्टिक्स ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस आपण काय करतो की आपण सोडियम सोर्स किंवा एचजी सोर्स, मर्क्युरी सोर्स जे काय आहे आपण ते वापरत असतो. पण आता आपला जो सोर्स जो आहे तो एक्सरेचा सोर्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण आता एक्सरेच का, एक्सरेच का? आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस ग्रेटिंग वापरत होतो, ग्रेटिंग इक्वली स्पेस्ड लाईन्स होत्या त्यामध्ये आणि अतिशय जवळजवळच्या लाईन्स होत्या. ओके, आणि इथनं असं जर या साईडने जर लाईट टाकला तर इथनं आपल्याला दोन्ही साईडला आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळत होता विथ अँगल थिटा, विथ अँगल थिटा असं काहीतरी आपल्याला मिळत होत. ओके, आपण कुठला तो सोडियम सोर्स जो आहे सोडियम सोर्स वापरलेला होता किंवा मर्क्युरी सोर्स जरी वापरला तरी चालतं, आपल्याला काही फरक पडत नाही. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, हा सोर्स का वापरला आणि आपल्याला एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टल एक्सरेज का आपण याच्यामध्ये वापरतो. ह्यामध्ये एक्सरे का वापरू शकत नाही, एक्सरे ग्रेटिंग मध्ये आपल्या एक्सरेज काय वापरू शकत नाही किंवा क्रिस्टलला आपण एन ए सोर्स का वापरू शकत नाही, हा एक मोठा पॉइंट आहे. हा पॉइंट अगोदर प्लीज समजून घ्या. ओके, ह्यांच्यामध्ये जे स्पेसिंग आहे, ह्यांच्यामध्ये जे स्पेसिंग किंवा ह्या जो ऑब्जेक्ट आहे, ह्या ज्या लाईन्स आहेत, दॅट इज नियरली इक्वल टू द वेव्हलेंथ ऑफ दॅट एन ए सोर्स. व्हिजिबल लाईट आहे, हा व्हिजिबल लाईट आहे. व्हिजिबल लाईटचा जो जी वेव्हलेंथ आहे ती 350 ते 700 नॅनोमीटर पर्यंत आहे. ओके, म्हणून आपल्याला असं दिसत एक्सरेची वेव्हलेंथ जी आहे ती नियरली 1 angstrom unit आहे, 1 angstrom unit म्हणजे अतिशय लहान आहे. आता आपल्याला ब्रॅगने काय सांगितलं, ब्रॅग हा एक सायंटिस्ट आहे, दोन पिता पुत्रांनी हा फॉर्म्युला काढला, त्यांनी असं दाखवलं, पहिले ते ऑप्टिक्स मध्ये दाखवलं, नंतर ना हा 2d sin θ = n λ असा एक फॉर्म्युला काढला जो अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. डिस्टन्स काढायचं, स्पेसिंग काढायचं, किती जवळ जवळ डिस्टन्स आहे आणि त्यातनं आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळतो. एक्सरे मध्ये कसं काय डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार, तर मिळणार एक्सरे मध्ये पण मिळणार, एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टल मध्ये पण मिळणार.
का तर आपल्याला माहिती आहे की देर इज अ रेग्युलर अँड पिरियोडिक अरेंजमेंट ऑफ ऍटम्स अँड मॉलिक्युल्स. ज्योमेट्री आहे, एक ज्योमेट्री आहे, म्हणजेच काय ऍटम्स व्यवस्थित अरेंज्ड आहेत, पिरियोडिकली अरेंज्ड आहेत. ओके, पिरियोडिकली अरेंज्ड आहेत असं आपण कन्सिडर करू. आणि त्यांच्यामध्ये स्पेसिंग आहे, इथून इथपर्यंतच आपण याला आपण डी म्हणूया, इथून इथपर्यंतच याला आपण डी म्हणूया. ओके, यांचं स्पेसिंग आहे आणि ह्यांचं स्पेसिंग जे आहे ते नियरली इक्वल टू 1 angstrom to 2 angstrom युनिट असं असतं. मग तेवढे जर एवढं जर ऍटॉमिक लेवल स्पेसिंग आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला एक्सरेज वापरावं लागेल, कारण त्याची वेवलेंथ जी आहे ती नियरली इक्वल टू 1 angstrom युनिट आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की क्रिस्टल ऍक्ट्स ऍज अ ग्रेटिंग, क्रिस्टल ऍक्ट्स ऍज अ ग्रेटिंग. समजा इथून जर आपल्याला इथं एक्सरे पाडला या ऍटॉमिक ऍटमवर आणि इथनं रिफ्लेक्ट झाला, इथं एक पाडला आणि इथून परत रिफ्लेक्ट झाला, इथं एक पाडला इथून परत एक रिफ्लेक्ट झाला, याला प्लेन वन म्हणूया, याला टू म्हणूया, याला थ्री म्हणूया. ओके, आणि आपण याची असं जर ज्योमेट्री घेतली आणि जर अशी फिगर काढली, फिगर आणि त्याचा जर पाच डिफरन्स वगैरे व्यवस्थित बघितला कसा आहे काय, याची जर ज्योमेट्री व्यवस्थित बघितली तर आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे 2d sin θ = nλ असं आपल्याला मिळतं. हे आपण पण शिकणारच आहोत. आपल्याला ब्रॅग्स लॉ इन रेसिप्रोकल लॅटेज बघायचं आहे. रेसिप्रोकल लॅटेज म्हणजे काय आपल्याला अगोदर शिकावं लागेल. त्याच्या अगोदर आपण बघूया की ब्रॅग्स लॉ 2d sin θ = nλ म्हणजे काय, किंवा 2d sin θ = nλ हे डिफ्रॅक्शनची कंडिशन आहे. डिफ्रॅक्शन मीन्स व्हॉट, दॅट इज द बेंडिंग ऑफ लाईट ऍट द शार्प कॉर्नर्स ऑफ द ऑब्स्टॅकल. आता ह्याच्यामध्ये काय ऑब्स्टॅकल आहे तर हे ऍटॉमिक लेवल जे ऍटम जे आहेत रेग्युलरली अँड पिरियोडिकली अरेंज आहेत ते ऑब्जेक्ट आहेत असं इथं कन्सिडर करायला पाहिजे. गेटिंग द पॉइंट क्लिअर? यामध्ये काय होतं, ग्रेडिंग मध्ये ज्या लाईन्स होत्या ते ऑब्जेक्ट होतं, ते विजिबल आहेत, ऍक्च्युली ते इनविजिबलच आहे, दिसताना ग्रेटिंग आपल्याला इनविजिबलच दिसतं. त्याचं स्पेसिंग जे आहे, त्याची जी वेवलेंथ जी आहे ती अतिशय नॅरो आहे, 350 x 750 nanometers. यांच्या हे तर ऍटॉमिक लेवल म्हणजे आपल्याला दिसणारच नाही आणि एक्सरेची वेवलेंथ तर आपल्याला दिसतच नाही, म्हणून आपल्याला एक्सरेची वेवलेंथ वापरावी लागते. आणि म्हणूनच आपण क्रिस्टलला क्रिस्टल ऍक्ट ऍज अ ग्रेटिंग असं आपण म्हणतो. ओके, समजा आता इथे 2d sin θ = nλ असं जर आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे तर आपल्याला इथं जर n = 1, 2, 3, 4 and so on असं असतं, हे जाणले यांच्यामध्ये जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळाला तर आपल्याला n = 1, 2, 3, 4, 5 किती काय असं काय म्हणत. मग इथं आपण लिहूया की d = काय येईल, आता nλ = 2 sin θ. ओके, n = 1 दिलं तर आपल्याला काय मिळेल, परत d = λ/d sin θ. समजा n = 2 असेल, इफ n = 2 देन वी कॅन राईट d = 2λ/d sin θ. 2d sin θ हे 2 केले, 2 केले, d = λ/d sin θ. ह्यांच्यातलं आपल्याला स्पेसिंग काढता येतं वेगवेगळ्या अँगलला. गेटिंग द पॉइंट क्लिअर? अँगल जसा जसा असेल तसं तसं आपल्याला स्पेसिंग काढता येतं. म्हणजे जर आपण असा जर ग्राफ काढायचा आपण जर ठरवला, ग्राफ जर काढायचा ठरवला तर आपल्याला हा ग्राफ असा मिळतो. हे आय म्हणजे इंटेन्सिटी आणि अँगल. हा जर एक्सरे रिफ्रॅक्शनचा आहे, यामध्ये आता इथं जर या साईडला आपण बघितलं तर आपल्याला इथं ग्राफ मिळतोय. आपण जर ग्राफिकल कन्स्ट्रक्शन केलं तर त्यामध्ये आपल्याला पॉइंट मिळतात आणि हे पॉइंट असतात हे असे, म्हणजे हे झालं n = 1, हे झालं n = 2, हे झालं n = 3, सो ऑन. गेटिंग द पॉइंट क्लिअर? मी काय म्हणतोय, आपण फक्त काय बघतोय की आपण फक्त इंट्रोडक्शन पार्ट बघतोय. एक्सरे डिफ्रॅक्शन बाय क्रिस्टल्स आपण अजून त्या चॅप्टरच्या आर्टिकलला गेलो नाही. मी आता फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट फक्त सांगतोय,
आणि क्रिस्टल इज नथिंग बट द ग्रेटिंग, हे इथं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. ओके, गेटिंग द पॉइंट क्लियर. थँक यू व्हेरी मच. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके, सो थँक्यू.